काय करते तू? गिर रहा है हे बघा गुलमर्ग रोड पाठीमाग सगळा बर्फ आहे. आम्ही आता गुलमर्गच्या एकदम 10 किलोमीटर मागे येत. समोरची बाजू दाखवा का झाडा बर्फ आहे. झाडाच्या पुढाला फक्त मुखड असं झाडावरून ज्यावेळेस बर्फ पडतो ते किती सुंदर दिसत आहे ते असं दिसेलच तुम्हाला. समोरची बाजू बघा रस्त्यावरती पाणीच पाणी का बर्फ वितळल्यानंतर आता थोडस ऊन पडलेलं आहे. हे बघा सर इकडं असं बर्फाच्या लाद्या अशा किती उंच उंच झाड आहेत आणि त्याच्यावरती बर्फ आहे. आणि बर्फ ज्यावेळेस झाडावरून पडतोय ना ते तुम्हाला बघायला भेटेल. आमची इतक्या लांब पहिली जर्नी. या अगोदर आम्ही फक्त कोकण मालवण वगैरे गेलेलो. आम्ही आकाशात म्हणजे एकदम ढगांच्या वरती आल्यासारखं आम्हाला फील होते. खाली बघा जे दाखवायचं आहे ते एकदम नजारा एकदम छान असा. आता याच्यापेक्षा आम्ही खाली जाऊ शकत नाही. सगळीकडे बर्फच बर्फ. बर्फाचे भजे माशाचे पाय. ज्या माशाला पाय नसते तसे बर्फाचे भजे व्हायच नाहीत. नाही तर कितीकच भजे झाले असते. आपल्याला बरं झालं ते तसले कुठेतरी कुठेतरी बर्फ पडलेला ते तसलं बघायला नाही. इथून तिथून जी बर्फाचे लाद्या चालू झाल्यात किती किती थर असे किती फुटावरती असते ना आम्हाला सांगता पण यायचे नाही. बर्फ पडलाय काल पडून असं निखळ असा सूर्यप्रकाश आहे. ऊन पडलेलं आहे चांगलं. आम्ही फक्त आतापर्यंत इंस्टाग्रामला वगैरे रील पाहण्यात आलते पण स्वतःच्या डोळ्यांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस इतका विश्वास बसलाय. किती फुटे शेजारी तुम्हाला कळलं आता मी उतरल्यानंतर दाखवलं बघा ना. रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन असं की नाही का डायरेक्ट डोळे दिपून जाते ते डोळे असे चमकते तुझ्या माग असे बघ कसं बर्फ दिसत मस्त आहे छान. आता मी हल्लणार नाही 2 दिवस तू संध्याकाळपर्यंत कुल्फी होत आती कुडकुड कुडकुड कुडकुड. माझे सगळे आणलेले कपडे संपवू तर मी नसते. सुपी आयडिया आहे कपडे संपवायची. गाडीत आपण सगळीकडून पॅक करू 1-2 साड्यांनी बरं का. आणल्यात ना तू आणि पटापटा कपडे बदलायचे खाली उतरायचे खापून एक रील बनवायची लगेच यायचं 10-20 सेकंद जिकडे तिकडे तासात कितीकच रील जमन की आणि कशाला 2 दिवस मग काम. तिची एक आहे ना क्वालिटी तिच्या चांगला गुण तिला 1 टेक शॉट मध्ये तिच्या सगळ्या रील होत्या त्याच्यामुळे तिला ताण देणार नाही. आता मी सागरला फरा फरा उडीत असतो एकदा तुझ्या माग लागला वाढणार मी तुला म्हणून आम्हाला दुसऱ्या रोडने पाठवलंय बघा पाठी मग गाड्या सगळ्या सुरू झालं ना काही लगेच आपलं खाली निघायचं कालच्या उन्हा गुतून बसायचं नाही अजिबात. पोहोचले सोनमर्ग मध्ये सॉरी गुलमर्ग मध्ये बर्फच बर्फ आहे सगळ्या. हे समोर बघा आमची पण भीती गेलेली आणि इथं उंच उंच डोंगर पण नाही तर ढासळायवर पार्किंग ला लावायचं काम चालू उतरून खालू कस वाफ निघतात गुलमर्गच्या एरियात आलोय स्लायडिंग साठी. बरेच टुरिस्ट आलेले आहेत इथं. हे आमचे मेंबर पण आहेत. इथं सगळे असे गोरे गोरे पान माणसं आहेत एकदम लाल पडलेले काश्मीरचे. आमचे पार्किंग इथं
हे असं झालेलं आहे. आणि जेव्हा हार्ड बर्फ होतो तेव्हाच खूप कठीण असतं. हे थोडंसं आम्हाला दाखवायचं होतं असं झालं की आमचे मेंबर पूर्णपणे तयारीत चाललेत. वा 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 वा, सागरनी खूप तयारी केली. सागर एकदा एकदा फुकर, एकदा फुक, हा हा एकदा एकदा, हा एकदा, हा हा गरम चहा, हा एकदा, हा हा इकडे 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 एकलं बघ कसं वाटतंय. नाव लुकिंग लाईक वाव. हा आवडे हाणायला आहे ना. बाजूला बर्फ फोडायचं मशीन बघा. मला ह्यांचंच वैशिष्ट्य वाटलं. हे कुत्रं येतं, यांचे केस बघा, यांची ही बघा, खायला पण आहे पण हे राहतेत कसे बर्फात. चार पिल्लं इथं, हे टुरिस्ट आहे सगळे इथं. ते हातात ओढत चालले ती स्लायडिंगसाठी. स्नोफॉल व्हाय हो झाला तर खूप बर्फ येईल. हे बघा आमचं इकडे येऊन सुद्धा चहा पेत आहे. चहा वाले पुरगी चाय लवर, चाय लवर. इथं एवढं दमान चाल रे. काय करते तू, गिर रहा है. ए ए सोड तिला, सोड मन तोक. अरे बायको असली मग काही पण का, सोड 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 ना. काय सापडलं तुम्हाला, सोड सोड. असाच फोटो तुमचा. हा वा 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 वा, छान छान. असे ही बर्फ खेळायची मज्जा बघा. येड्यावर एक बर्फ खेळत होत, कधी भेटलोच नव्हते यांना बर्फ खेळ. जरा जवळ जवळ या ना, इतकं लांब असतं बाई.